What is goodwill? The monetary value of the reputation of a firm as measured in terms of its expected profit is called goodwill. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा मोठमोठ्या कंपन्या किंवा जुन्या कंपन्या या त्यांच्या नावावरून ओळखल्या जातात आणि बऱ्याच वेळेला त्यांचे प्रोडक्ट आपण केवळ त्यांचं नाव बघून किंवा त्यांच्या मार्केटमध्ये असलेली उपस्थिती बघून घेत असतो. उदाहरण बघा, समजा आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे तर मोबाईल घ्यायला जात असताना आपण अशा दोन तीन कंपन्या बघतो ज्यांची मार्केटमध्ये बरीचशीच व्हॅल्यू आहे किंवा ज्यांचे जास्त मोबाईल खपत आहेत. याचा अर्थ असा आहे की जास्त मोबाईल खपत आहेत याचा अर्थ असा की ते मोबाईल चांगले आहेत किंवा ते त्यांनी कस्टमरचा विश्वास मिळवलेला आहे. थोडक्यात त्या कंपन्यांनी आपली एक गुडविल क्रिएट केलेली आहे जेणेकरून मोबाईल घ्यायला जाताना पहिल्या दोन तीन नावांमध्येच त्यांचं नाव येतं. साधी तुम्ही नोटबुक जरी आपण घ्यायला गेलो तरी सुद्धा आपण काही ठराविक कंपन्यांच्याच नोटबुक प्रेफर करतो आणि त्या मागत असतो कारण त्यांनी मार्केटमध्ये आपलं गुडविल क्रिएट केलं असतं. कार जर तुम्हाला घ्यायची असेल, फोर व्हीलर घ्यायची असेल, तरी सुद्धा काही ठराविक कंपन्यांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांचे प्रोडक्ट आपण जास्त बघत असतो कारण त्या कंपन्यांनी मार्केटमध्ये आपलं गुडविल क्रिएट केलेलं असतं. साधं घर बांधायचं आणि घर बांधत असताना आपण जर सिमेंट घ्यायला गेलो तरी सुद्धा कोणत्या कंपनीचं सिमेंट घ्यायचं हे आपण बघत असतो. याचाच अर्थ असा की त्या कंपनीनं मार्केटमध्ये आपलं गुडविल क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बघा, आय पी एलमध्ये सुद्धा एखादी टीम आपली फेवरेट असते कारण त्या टीमनं आपल्या परफॉर्मन्सच्या आधारे आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल गुडविल क्रिएट केलेलं असतं. थोडक्यात गुडविल ही असेट आहे ज्याच्यामुळं कंपनीच्या प्रॉफिटवरती परिणाम होत असतो किंवा कंपनीचा प्रॉफिट वाढत असतो. अर्थात हे आपल्याला न दिसणारं असेट आहे. धन्यवाद.